Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत, हे घाबरले पाहिजेत, खचले पाहिजेत मागे सरकार. जितक्या केस होते तितके रागाने उठलेत मराठी, त्यामुळे त्यांना सुट्टी नाही. केशील आमचा एक माणूस घेत नाही. मला शिष्टमंडळाने त्यांचं काही सांगितलेलं नाही त्याबाबत, पण मी त्यांना सांगितलं सरसकट बोली. त्यांनी त्यांचा एक आमदार साक्षीदार आहे, त्यांच्या समक्ष विचारलंय, मीडिया बांधव सुद्धा साक्षीदार होती. सरसकटची मागणी आजपर्यंतचे ते पण आजपर्यंतचे झालेले सगळे गुन्हे दोन पाठीमागचे सगळे ते रद्द करायचे, कारण आमचे पोरं नाहीच आहेत त्याच्यात. विनाकारण गुतवलेत, कोणीही तिथं दिसत नाही तरी गुतवलेत, काही शेतात काम करणारे गुतवले विनाकारण. काही पोरं पुण्याला मुंबईला आहेत, ते पोरं शिकायला तिकडे गेले, नाव इकडे टाकले, हे कामं झाले. त्याच्यामुळे त्याच्यात आमचे लोक नाही आहेत, विनाकारण त्यांना गुंतवले, यांनी राजकीय द्वेषापोटी गुतलेलं आहे त्या पोराला, बाकी काहीच कारण नाही. याला गुतवायला सगळे स्थानिकचे जिल्ह्यातील आमदार जबाबदार आहेत, त्यांनी स्वतः अगुतवायचं काम केलं आहे, त्यामुळे त्यांना सुट्टी नाही. केशील आमचं एक माणूस घेत नाही, एक महाराष्ट्रातलं केशी झाल्यात याच्यासाठी केल्या होत्या फडणवीस साहेबांनी, की हे घाबरले पाहिजेत, खचले पाहिजेत मागे सरकार. जितक्या केशी होत्या तितक्या रागाने उठलेत मराठी. आता या नांदेड भागात केशीस केल्यात, लातूरला केल्यात, बीड जिल्ह्यात केल्यात, जालन्यात केल्यात, नगर, पुणे, सगळीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात यांनी गुन्हे. एकही पोरगा मागे सरकार आलेलं नाही, सरकारणार बी नाही, मागं घेणार आहे अशी चर्चा आहे की तुमच्यापर्यंत आलंय का? नाही, माझ्यापर्यंत आलं नाही, आणि ते घेतले असले तरी सरसकट पाहिजे, बाकीचे आम्हाला मान्य नाही. या अगोदरही म्हणजे सरकार वारंवार म्हणजे माघार घेणारे गुन्हे आणखी पुन्हा आणखी 30 तारीख दिली, म्हणजे तारीख का वाढवली, तारीख ते तारीख असं होताना पाहायला मिळतं. त्यांनी वाढिली बी आणि नाही वाढिली तारीख, किंवा त्यांनी घेतले नाही घेतले, तरी आता आम्ही अशा सोडलेली, कारण आरक्षण ते देत नाहीत, सगळे स्वरीची अंमलबजावणी करत नाहीत, ते गॅजेट पण घेत नाहीत. ते धनगर बांधवाला 10 वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, त्यांना एसटीत येऊ देत नाहीत, कारण एसटीच्या आरक्षणाला बी धोका दाखवायला येतात आता अभियान, त्याच्यामुळं त्यांनाही येऊ देत नाहीत. ओबीसी आरक्षणाला धोका दाखवलेत, त्यांचेच अभियान सुरू आहेत. ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत,